जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डियर एमपीएससी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच मुलांच्या कमेंट्स होत्या की सर एमपीएससी करत असताना ज्या कोणत्याही डॉक्युमेंट्स लागतात, जी कागदपत्रे लागतात, त्याबाबत बरीचशी माहिती जी आहे मुलं विचारत असतात आणि मी पर्सनली बऱ्याच जणांना सांगितलेलं पण आहे. परंतु या व्हिडिओ मार्फत मी तुम्हा सर्वांना, जे कोणीही एमपीएससी करत असेल त्या सर्वांना, एमपीएससी करत असताना नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात याबाबत मी स्पष्टपणे सांगणार आहे तुम्हाला. या ठिकाणी मी एकही चूक करणार नाही. जेवढे डॉक्युमेंट्स लागतात, जेवढे पाहिजे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून भविष्यात तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस जे आपले मूळ कागदपत्रे चेक केली जातात किंवा त्याच्या अगोदर, तर त्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. पा विद्यार्थी मित्रांनो, एक आयोगाचा एक पॅटर्न ठरलेला आहे, जे तुम्ही आयोगाची, जेव्हा आपण आता पहा नवीन एक जीआरनुसार तुम्ही आयोगाची जी प्रोफाईल आहे ती सर्वांना अपडेट करायची आहे. त्या अपडेट करत असताना तुम्हाला त्यामध्ये तुमचं नाव, जे नाव तुमचं ओरिजिनल नाव आहे, सध्या तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल, किंवा तुमचं दहावीच्या किंवा जी बारावीची आपली मार्क लिस्ट आहे त्यावर बोर्डावर जे नाव असेल ते तसंच नाव असलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा कसं होते, एखाद्याच्या वडिलांचं नाव असते साहेब आणि तिकडे डॉक्युमेंट असते साहेबराव, तर हा रावचा सुद्धा बरेचदा फरक असतो. तर अशा गोष्टी ज्या आहेत, अशा चुका ज्या आपण टाळायला पाहिजे, त्याकरिता सुद्धा काय करायला पाहिजे नेमकं तो सुद्धा मी भाग सांगेलच. जेव्हा जेव्हा आपण एमपीएससीची जी प्रोफाईल भरतो त्यामध्ये प्रोफाईलमध्ये ए टू जे चांगला तुमचा अपडेट, तुम्ही फोटो जो आहे तो टाकायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी जेवढीही रिक्वायरमेंट केलेली असेल, पहा जेव्हा तुम्ही आता प्रोफाईल भराल त्यामध्ये दहावीचे मार्क्स आहे, बारावीचे मार्क्स आहे, त्यानंतर तुमची डिग्री जर झाली असेल तर त्या ठिकाणी तुमची डिग्री तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपियर असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अपियर लिहिणं गरजेचं आहे, जे होईल ते. कारण की तुम्ही प्री जे आहे हे केव्हाही देऊ शकता, बारावी नंतर तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता, पण मेन्स जे आहे, मेनचा जो पेपर असतो तो म्हणजे मेन जर तुम्ही क्वालिफाय झाले असेल, प्री जर तुम्ही क्वालिफाय झाले असेल तर मेन्स करिता जी एक डेट लागते, म्हणजे मेन्स आता या तारखेला मेन्स आहे, तो पण तुमची जी आहे डिग्री कम्प्लीट होणं गरजेचं राहते. त्या ठिकाणी मग तुम्ही तसं मेन्शन करू शकता. सध्या तुम्ही प्री म्हणजे विदाऊट डिग्री सुद्धा तुम्ही पेपर जो आहे तो देऊ शकतो. त्याचबरोबर आता काही गोष्टी आपण नेमक्या बघूया. आता मी काढलेला आहे, मी प्रत्येक गोष्ट जी आहे आयोगाचा जो कोणताही आपल्याकडे पीडीएफ आलेली आहे त्याच्यानुसार सांगणार आहे. पहा या ठिकाणी आपल्याला मूळ कागदपत्रे असं एक दिलं आहे त्यांनी, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू दरम्यान किंवा जेव्हा केव्हा आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होते तेव्हा मूळ कागदपत्रे कोणती कोणती आणायची ती बाब असते. त्यामध्ये पहा, जर हे बघा तुम्ही प्रोफाईलमध्ये जे जे डॉक्युमेंट लिहिले असेल किंवा प्रोफाईलमध्ये जे जे डॉक्युमेंट भरले असेल, म्हणजे तुमची दहावीची मार्कशीट असेल, बारावीची असेल, त्या ठिकाणी पर्सेंटेज सुद्धा आणि डेट सुद्धा सर्व मेन्शन करावी लागते. त्याचबरोबर तुमच्या डिग्रीची सुद्धा, जर तुम्ही एमएससीआयटी केलं असेल तर एमएससीआयटीची पर्सेंटेज कोणत्या वर्षी केलं ते सुद्धा, जर तुम्ही म्हणजे 30 आणि 40 60 जेवढेही टायपिंगचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुमच्या प्रोफाईलला त्या ठिकाणी जुळवा लागत असते. त्याचबरोबर आणखी एक बाब की बऱ्याच मुलांनी छंद जो आहे तो अपडेट करून घ्या. काही जणांना छंद नसेल तर ठीक आहे, तो रिकामा कॉलम ठेवा, पण ज्यांना छंद आहे, कारण की इंटरव्ह्यूचा जास्तीत जास्त भर जो असतो तुमची डिग्री आणि छंदावर असतो, तुम्हाला जास्तीत जास्त ते मार्क्स देऊ शकतात. या ठिकाणी पहा, मी तुम्हाला असे काही मूळ कागदपत्र सांगतो, तेवढे जर कागदपत्र असेल तर तुम्ही एमपीएससी साठी म्हणजे तुम्हाला काही गरज भासणार नाही. पहा त्या ठिकाणी दिलेलं आहे मूळ कागदपत्र, तुम्हाला दोन संच त्या ठिकाणी न्यावे लागत असतात. त्यामध्ये जर तुम्ही अपियर असाल, मी तुम्हाला अगोदर सांगितलं असेल, जर तुम्ही अपियर असाल तर तुम्ही एमपीएससी देऊ शकता फक्त पूर्व परीक्षा. जर तुम्ही मेन्स क्वालिफाय झाले असेल मेन्स साठी तर तुम्हाला डिग्रीची 100% आवश्यकता त्या ठिकाणी असते. पहा या ठिकाणी आता काही बाबी आहेत. पहा सर्वप्रथम तुमची टीसी महत्वाची आहे. टीसी म्हणजे कोणती? तुमची बारावीची सुद्धा टीसी चालते, ज्या टीसीवर तुमची डेट ऑफ बर्थ असते, जे ओरिजिनल डेट ऑफ बर्थ आहे तुमची, ओरिजिनल डेट ऑफ बर्थ म्हणजे दहावीचं तुमचं बोर्डर सर्टिफिकेट असेल त्यावरची असेल, किंवा तुमची टीसी असेल. टीसी कोणती? जी बारावीची टीसी असते आपली, किंवा तुमची ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनवरची जी टीसी असते त्यावर तुमची डेट ऑफ बर्थ राहते. त्यांना ते प्रमाणपत्र आवश्यक असते की तुमची डेट ऑफ बर्थ काय असते, त्याकरिता कोणतीही टीसी फार आवश्यक आहे. माझ्याकडे पहा, मी व्हायसे मधून जे आहे बीए केल्या कारणानं माझ्याजवळ जी आहे डिग्रीची टीसी नव्हती. माझ्याजवळ कोणती टीसी होती? फक्त बारावीची, तीही डुप्लिकेट होती. पहा म्हणजे पहिली ओरिजिनल जी कॉपी होती माझी हरवलेली होती, त्यामुळे जे डुप्लिकेट कॉपी आहे त्याला सुद्धा ते मान्य करतात. फक्त एक आपल्याला एफिडेव्हिट, जे कोणतेही कागदपत्रामध्ये तुमचं डुप्लिकेट असेल
किंवा एखादी जर चूक असेल त्या डॉक्युमेंट्स मध्ये तर तुम्हाला ऍफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर करणं फार गरजेचं आहे. बरेचसे प्रत्येक मुलाला कशा ना कशा बाबतीत एक ऍफिडेव्हिट लागतेच, काही ना काही चुका राहते, 100% चुका राहतात, तर त्याकरिता ऍफिडेव्हिट हा एक चांगला माध्यम आहे. म्हणजे तुमची सर्वात प्रथम काय आहे, टीसी फार महत्वाची आहे, तुमची 12वीची किंवा डिग्रीची टीसी. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी 10वीचं बोर्डचं जे सर्टिफिकेट राहते, बोर्ड सर्टिफिकेट आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही मागितले जाते. तुमची साधी मार्कलिस्ट सुद्धा मागितली जाते आणि बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा मागितले जाते. काय झालं आपलं, एक टीसी झाली, 10वी आणि 12वीची मार्कलिस्ट आणि त्यासोबत त्याचं बोर्ड सर्टिफिकेट झालेलं आहे. जर तुम्ही डिग्री केली असेल, तर त्या ठिकाणी ज्या विषयात डिग्री केली, ठीक आहे, त्याचं फायनल म्हणजे तुमची डिग्री ज्या ठिकाणी कम्प्लीट झाली त्याचं फायनल जे तुम्हाला प्रमाणपत्र मिळते ते पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही डिग्रीला 2 वर्ष लावा, 3 वर्ष, 4 वर्ष, कितीही 5-6 वर्ष लावा, त्यासोबत जेवढाही तुमचा मार्कलिस्ट राहील, म्हणजे फर्स्ट सेमिस्टर असेल किंवा अॅन्युअल पॅटर्न असेल, जे जेवढाही तुमच्या मार्कलिस्ट असेल, फेर असो की 5-4 असो, सर्व त्या ठिकाणी आवश्यक असतात. एक बाब लक्षात घ्या, जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, तुमचे सेमिस्टर असेल 12 सेमिस्टर झाले असेल, 6 सेमिस्टर झाले असेल, प्रत्येक सेमिस्टरची त्या ठिकाणी जी आहे मार्कलिस्ट आवश्यक आहे. फेलची असो किंवा 5ची असो त्या सुद्धा आवश्यक आहे. जर तुमची बीए मधून डिग्री झाली असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या तीनही वर्षाचे जे आहे मार्कलिस्ट आवश्यक आहेच, त्या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं एक फायनल एक प्रमाणपत्र की तुम्ही डिग्री जी आहे पास केली आहे त्याचं एक प्रमाणपत्र लागेल. त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी नॉन क्रिमिनल असतील, आता ज्या ज्या व्यक्तीने जेव्हा आपण प्रोफाईल आपलं एमपीसी मध्ये प्रोफाईल भरतो त्या ठिकाणी जर म्हटलं असेल की मी नॉन क्रिमी लेअर मध्ये येतो तर त्याचं नॉन क्रिमी लेअरचं जे आहे सर्टिफिकेट लागणार म्हणजे लागणारच. आणि तेही तुम्ही जर 2019 किंवा 20 तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल, त्या वर्षाचं नसेल, परंतु ज्या वेळेस तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करता आयोगाकडे तेव्हा त्यावेळेच म्हणजे चालू वित्तीय वर्षामधलं जे आहे तुम्हाला नॉन क्रिमी लेअर जे आहे ते आवश्यक आहे. ज्या व्यक्तींनी प्रोफाईल मध्ये अगोदर आम्हाला कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे 100%. या बाबी ज्या आहेत तुम्ही ज्या ठिकाणी प्रोफाईल मध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या त्या बाबी लागणार म्हणजे लागणारच. म्हणजे आता ओपनला नॉन क्रिमिनलची गरज नसते तर ते त्या ठिकाणी त्यांनी दावाच केला नाही तर त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल दाखवायची गरज नाही. आणि ज्यांनी ज्यांनी म्हटलं असेल माझ्याजवळ कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट, ज्यांनी म्हटलं असेल की माझ्याजवळ कास्ट व्हॅलिडिटी आहे तर त्यांनी फक्त, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही, नोकरी लागल्यानंतर तुमची ते कास्ट व्हॅलिडिटी निघूनच जाते. ज्यांच्याकडे असेल कास्ट व्हॅलिडिटी त्यांनी त्या ठिकाणी सादर करणे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे डोमिसियल, डोमिसियल तुम्ही ज्या भागात राहता महाराष्ट्राचं डोमिसियल आपल्याला मिळते ते फार आवश्यक आहे. या ज्या बाबी आहे पहा, या सर्वसाधारण बाबी मोजके कागदपत्रे आहेत, या ठिकाणी 6 ते 7 कागदपत्रे आहेत, हे सर्वात जास्तीत जास्त आवश्यक आहे. आता तुम्ही जर त्या ठिकाणी जर टायपिंगचे 30-40 जर मेन्शन केले असेल आणि त्यांनी जर मागितले असेल तर ते सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला दाखवावे लागतात. तुम्ही एमएससीआयटी मेन्शन केलं असेल, एमएससीआयटी जर त्यांनी मागितलं असेल ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागते. किंवा एमएससीआयटी जर बऱ्याच मुलांकडे राहत नाही, माझ्याकडे सुद्धा नाही आहे, तर तुम्हाला नोकरी लागल्यानंतर 6 महिन्याच्या आत जे आहे त्या ठिकाणी तो डॉक्युमेंट जो आहे सबमिट करणं आवश्यक असते. त्याचबरोबर मग जेव्हा आपण डॉक्युमेंट्स किंवा मुलाखतीच्या अगोदर डॉक्युमेंट सबमिट करतो त्यावेळेस तुम्हाला एक लहान कुटुंब म्हणून एक दाखला दिला जातो तो भरायचा, म्हणजे हम दो हमारे दो सध्या पॉलिसी जी आहे त्यानुसार तो त्या ठिकाणीच आपल्याला तो मिळतो. बऱ्याच ठिकाणी असं असतं की तुम्ही घरून आणावा, परंतु अशी काही गरज नाहीये. त्या ठिकाणी ते आयोगाचे जे जेवढी सदस्य असेल त्या ठिकाणी जेव्हा आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होते तिथली आपल्याला एक कागद देतात, त्या ठिकाणी लहान कुटुंबाचा दाखला असतो, त्या ठिकाणी आपली सर्व माहिती लिहायची, तुमचं लग्न झालं नाही झालं, किती मुले आहे सर्व या बाबी. आणि बऱ्याचदा प्रॉब्लेम जो आहे तो विवाहित महिलांना येतात, मग त्यांचं नाव इकडलं चेंज राहते आणि तिकडलं पुन्हा लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव चेंज होते, तर त्याचा एक दाखला मिळतो, किंवा विवाहित झाल्यानंतर जो पतीचा तुम्हाला आधार कार्ड असेल पतीचा आधार कार्ड तुम्हाला दाखवावं लागते. जेवढी रिक्वायरमेंट असेल ते तुम्हाला सर्व माहीत पडते की लग्न झाल्यानंतर जो कोणताही बदल नावामध्ये झाला असेल त्याचा एक दाखला फक्त तुम्हाला आवश्यक असतो. त्यानंतर तुम्हाला एक ओळख पटवून देण्याकरिता एक दाखला लागतो, त्यामध्ये जे असते तुमचं पॅन कार्ड असते, तुमचं पॅन कार्ड असू शकते, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असू शकते, किंवा तुमचं एक इलेक्शन कार्ड असू शकते, किंवा पासपोर्ट किंवा लायसन्स, यापैकी कोणतंही एक. आणि त्यांनी कंपल्सरी जे आहे ते काय केलेलं आहे त्या ठिकाणी केलेलं आहे आधार कार्ड. आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काही एक विषय त्या ठिकाणी भासणार नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणखी जर काही अपडेट असेल तर मी पुन्हा एखाद्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत येईलच.
तर या ठिकाणी जे आहे आपण थांबूया आणि तुमचा काही कंप्लेंट असेल किंवा काही तुमचं डॉक्युमेंट्स मध्ये जर चुकी वगैरे असेल ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये चुकी आहे त्यांनी एक ऍफिडेव्हिट देणे फार महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी जे आहे आपण थांबूया आणि पुढचा व्हिडिओ जो आहे नक्कीच एखाद्या चांगल्या विषयावर आहे या ठिकाणी थांबूया आपण धन्यवाद